नमस्कार, मी राणी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने कुकरमध्ये फक्त 20 मिनिटात पावभाजी बनवणार आहोत. पार्टीसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवू शकाल एवढी सोपी पद्धत मी दाखवणार आहे. यामध्ये वेळ मेहनत शिवाय जास्त भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही. चला तर बघूयात. पावभाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक 1 इंच कट करून घेतलेला आहे, मिरचीचे तुकडे घालून वाटून घेऊयात. आता कुकरमध्ये मी मंद आचेवरती बघू शकता इथे घरातील वापरातलं तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि 2 चमचे इथे बटर घालून घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, पावभाजीची टेस्ट आहे ती आणखीनच वाढते. तर इथे आता आपण बटर चांगलं वितळवून घेऊयात. तर गॅस मंद आचेवर ठेवला आहे. यामध्ये आता थोडंसं हिंग घातलेलं आहे म्हणजे पावभाजी आपल्याला सहजच पसली जाते. यामध्ये आता 1 चमचा जिरे घातलेला आहे. जिरे छान परतून घेऊयात. आता जिरे छान परतून झालेले आहे तर यामध्ये मी 1 मोठा कांदा चिरून घातलेला आहे जो मी अगोदरच कट करून घेतला होता. तर यामध्ये आता कांदा परतून झाल्यावर आपण जे मिरचीचे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून छान 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. तर आता इथे हे वाटण छान असं परतून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे. त्यासाठी मी इथे बघू शकता काश्मीरी लाल तिखट, घरगुती कांदा लसूण मसाला, हळद, जिरेम पूड आणि धना पूड घातलेलं आहे. तर हे मसाले छान असे परतून घेऊयात. आणि सर्वात शेवटी मी इथे 1.5 मोठा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. तर आता हे मसाले आपल्याला तेल आणि बटरमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. तर इथे 2 ते 3 मिनटं मी हे मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये बारीक कट केलेला टॉमॅटो घालून आपण परतून घेऊयात. टॉमॅटो मी अगोदरच कट करून घेतला होता तर इथे मी 3 मीडियम साईजचे टॉमॅटो कट करून घेतले होते. आता हे टॉमॅटो छान आपल्याला असे मऊसूत होऊन द्यायचे आहेत. तर त्यामध्ये 2 चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे. इथे मी सर्व पाणी असं कोमट करून घालणार आहे. यामुळे काय होतं, भाजीचा स्वाद हा टिकून राहतो. तर इथे पाणी घातल्यामुळे टॉमॅटो पटकन असे मऊ झालेले आहेत. तर आता मऊ झालेले टॉमॅटो तयार झालेले आहे. त्यामध्ये आपण कट केलेली 1 शिमला मिरची घालून घेऊयात. मटार घातलेले आहेत 1/2 वाटी. आता यामध्ये आपण कट केलेले फ्लॉवरचे तुकडे घालून घेऊयात. भाज्या तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कट केलेले बटाटे घातलेले आहेत. इथे मी 2 मोठे साईजचे बटाटे कट करून घेतले होते. आता 1/2 वाटी किसलेले बीटरूट घालून छान परतून घेऊयात. तर यामध्ये तुम्ही बीटाची पेस्टसुद्धा घालू शकता. यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान असा रंग येतो. तर या सर्व भाज्या 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊयात. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. भाज्या बुडतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून बघू शकता मिक्स करून मी इथे कुकरला 3 ते 4 शिट्या इथे होऊन देणार आहे. आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. तर इथे बघू शकता 4 शिट्या झालेल्या आहेत. आणि आपल्याला हा जो कुकर आहे तो वाफेवरतीच थंड होऊ द्यायचा आहे. तर कुकर बघू शकता इथे 4 शिट्यांनंतर थंड झालेला आहे. आणि इथे मी उघडून घेतलेलं आहे कुकरचं झाकण. तर आता आपण भाज्या चेक करून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या साह्याने. मी बघू शकता इथे बटाटा असा चेक करून घेणार आहे. आणि इथे आपल्या सर्व ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत. बघू शकता ह्या प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्मॅशरने ही भाजी जी आहे, इथे मी या ठिकाणी गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि भाज्या चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. पुन्हा एकदा मी गॅस चालू करून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपली भाजी आता इथे बघू शकता घट्टसर झालेली आहे. याला थोड्या वेळाने दाटसरपणा येतो. तर यामध्ये पाणी वाढवून घेतलेलं आहे. इथेसुद्धा मी कोमट पाण्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी कमी जास्त करू शकता. तर इथे भाजी 3 ते 4 मिनटं छान उकळून देऊयात. आता पावभाजी आपली छान उकळली आहे तर यामध्ये तडका घालूयात. तर इथे मी 2 चमचे बटरमध्ये काश्मीरी लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालून हा तडका आपण इथे पावभाजीवर ओतून घेणार आहोत. यामुळे काय होतं, भाजीला छान असा कलर येतो. घरामध्ये लहान मुलं असतात, केव्हाही हट्ट करतात, त्यांना पावभाजी खूप आवडते. तेव्हा ही रेसिपी तुम्ही झटपट त्यांना बनवून देऊ शकता. बघू शकता जास्त पसारा न होता आपली इथे पावभाजी रेडी झालेली आहे. कोथिंबीर घालून 1 उकळी काढून पावभाजी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. मस्त असा स्वाद आलेला आहे आणि छान असा कलरसुद्धा ह्या पावभाजीला आलेला आहे. बघितलं किती झटपट होणारी रेसिपी आहे.
आता पावभाजीसाठी पाव इथे तयार करून घेऊयात. तर तव्यावरती बटर घातलेलं आहे, बटर छान वितळून देऊयात. आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर घालून त्यावरती आपण बनवलेल्या पावभाजीतला 1 चमचा इथे पावभाजी मी घालून घेणार आहे. आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती. आणि त्यावरती कट केलेले जे पाव आहेत ते व्यवस्थित अशा प्रकारे हाताच्या साह्याने किती किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने हे पाव असे शेकवून घेऊ शकता. तर पावसुद्धा इथे रेडी झालेले आहेत. तर या प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. पार्टीसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी पावभाजी इथे रेडी झालेली आहे. सर्व करून घेऊया. तर इथे पाव ठेवून घेतलेले आहेत. आणि सॅलडसाठी कांदा, काकडी, इथे लिंबूसुद्धा मी ठेवलेला आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.